आपणा सर्वांचे हा व्हिडिओ पाहण्यासाठी स्वागत आहे आत्तापर्यंत आपण बहुपदीच्या मुळांच्या भौमितिक महत्वाबाबत अभ्यास केला आहे आज आपण बहुपदीची मुळे व सहगुणक यांचा एकमेकांशी कसा संबंध असतो हे पाहणार आहोत मागील इयत्तेत आपण एक रेषीय बहुपदी एक्स अधिक बीचे मूळ ऋण बी छेदी ए असते असे शिकला आहात काय आपणास माहिती आहे की वर्ग बहुपदीच्या मधल्या पदाची फोड करून म्हणजे स्प्लिट करून वर्ग बहुपदीचे अवयव वेगवेगळे करता येतात उदाहरणार्थ बहुपदी दोन एक्स सवर्ग वजा बारा एक्स अधिक सोळा या बहुपदीच्या मध्यपद ऋण बारा असून त्याची अशा प्रकारे फोड करून लिहिले जाते या अवयवांचा गुणाकार बत्तीस एक्सचा वर्ग येईल पुढे हे समीकरण सोडवल्यानंतर आपल्याला बहुपदीचे अवयव प्राप्त होतात म्हणून X वजा दोन बरोबर शून्य अर्थात X बरोबर दोन किंवा X वजा चार बरोबर शून्य अर्थात X बरोबर चार या किमतीसाठी या बहुपदीचे मूल्य शून्य होईल शेवटी दोन व चार हे या बहुपदी पी एक्स ची मुळे असतील आपणास माहीत आहे का की बहुपदीची मुळे व सहगुणक परस्परांशी संबंधित असतात चला पाहूया त्यांच्यामधील संबंध कसा असतो जर मुळांची बेरीज केली तर आपणाला दिसेल की मुळांची बेरीज वर्ग बहुपदीतील पदाचा सहगुणक आणि एक्स वर्गपदाचा सहगुणक यांच्या ऋण गुणोत्तराइतकी असते अर्थात असे म्हटले जाते की कोणत्याही वर्ग बहुपदाच्या मुळांची बेरीज बहुपदातील पदाचा सहगुणक आणि एक्स वर्गपदाचा सहगुणक यांच्या ऋण गुणोत्तराइतकी जिथे अल्फा व बीटा वर्ग बहुपदीतील एक्सचा वर्ग दोन अधिक एक्स अधिक ची दोन मुळे अवयव आहेत अशा प्रकारे जर आपण मुळांचा गुणाकार केला तर आपणास दिसेल की वर्ग बहुपदीच्या मुळांचा गुणाकार हा बहुपदीतील अचलपद व एक्सचा वर्गपदाचा सहगुणक यांच्या भागाकाराइतका असतो अर्थात असे म्हटले जाते की वर्ग बहुपदीच्या मुळांचा गुणाकार हा बहुपदीतील अचलपद व एक्सचा वर्गपदाचा सहगुणक यांच्या भागाकाराइतका असतो अशा प्रकारे व्यापक स्वरूपामध्ये अल्फा बीटा व गामा ही घन बहुपदी एक्सचा घात तीन अधिक बीएक्सचा वर्ग दोन अधिक सी एक्स अधिक D ची मुळे अवयव आहेत तर मुळांची बेरीज ऋण बी छेद ए इतकी असते दोन मुळांच्या गुणाकारांची सी छेद ए असते आणि सर्व मुळांचा गुणाकार ऋण डी छेद ए असतो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण वर्ग आणि घन बहुपदींच्या मुळांचा आणि त्यांच्या सहगुणकांचा परस्पर संबंध काय असतो याचा अभ्यास केला पुढील व्हिडिओमध्ये आपण या संबंधांवर आधारित काही महत्त्वपूर्ण उदाहरणे पाहणार आहोत